हरि ओम मी सुमित्रा विराट पुरो कुडा उपासना केंद्र मी एक माझा अनुभव सांगते माझी मुलगी लग्न हो म्हणजे ज्यावेळी प्रेग्नंट होती आम्ही ती 7व्या महिन्याला तिला आमच्याकडे आणली आणि ती बरोबर ह्याच्यात अशी हे झाली प्रसूती झाली मुलगी झाली आणि मुलगी झाली आणि मुलीची तपासणी केली तर तिच्या हृदयाला म्हणजे हार्टला असं हे होतं छिद्र होतं आम्ही सगळे घाबरूनच गेलो कारण छिद्र असणं म्हणजे परत ते ऑपरेशन वगैरे दोन तीन होतात हे होतात आणि काय होतं हे कळेना तर हिला म्हणजे झालं बारसा वगैरे झाला सगळं झाल्यानंतर तिला 2 महिन्याने गोव्याला तपासणीसाठी नेली तर त्यांनी सांगितलं हिचं ऑपरेशन म्हणजे करावं लागला तर म्हणजे आहे छिद्र आहे तोपर्यंत तुम्ही 6 महिन्यांनी या आणि म्हणजे डॉक्टरनी सगळं ते रिपोर्ट काढले हे त्याच्यात अगदी छिद्र आहे हे निश्चित आणि 6 महिन्यांनी परत त्या मुलीला जर घेऊन गेली तिथे ना तर ते डॉक्टर म्हणाले ना ओके आहे काही नाही व्यवस्थित आहे हिला काहीच झालेलं नाही त्यावेळी ते अगोदरचे रिपोर्ट परत सांगित दाखवले आणि त्यांनी सांगितलं हे बघा इथं तुम्हीच सांगा म्हणजे दिलेल्या रिपोर्टात आहे छिद्र आहे म्हणून तर म्हणजे म्हणाले अरे हो हे होतं पण असं कसं झालं असं कधी होत नाही छिद्र हे होत नाही आणि एवढं म्हणजे तिला त्या मुलीला काहीही म्हणतात त्रास नाही छिद्र वगैरे काहीच नाही पण तिला आम्ही घाबरत होतो हिला किती ऑपरेशन परत करावी लागणार काय करावं लागणार अशी आमची ती नात आता व्यवस्थित आहे आता ती एकटा तिसरीत आहे पण चांगली गोळी धावते खेळते सगळं हे करते तिला काहीही ह्याचा त्रास झालेला नाही आम्ही फक्त बापूंची तिला हिला उडी लावत होतो आणि बापूंना सांगत होतो हे का आहे ते तुम्ही फक्त हे करा याच्याबद्दल आणि खरोखर तिला असं म्हणजे आम्हाला अनुभव आला की शेवटी 6 महिन्यांनी ती मुलगी थोडी अगदी टणटणीत अगदी झाली तिला कसलाही त्रास झाला नाही आणि हे सगळं आमच्या बापूंनीच काय ते हे केलेलं आहे हरिओम श्री राम अंबर.